हेलो एवरीवन वेलकम बैक चैनल आशीष जब भी मैं वहाँ रिवीजन ले रहा था ओ का तो बहुत सारे बच्चों की रिक्वेस्ट थी सर ओ का महा रिविजन मराठी मीडियम के लिए स्टूडेंट्स के लिए हो सकता है क्या ये कंटेंट मराठी में आने वाला है क्या सो so, आप सभी को बताते हुए बड़ी खुशी हो रही है कि हमारे एक फ्रेंड है प्रसाद सर डी ए टू जहाँ पर आपको सारे सब्जेक्ट्स ओ सी एस पी इको और बीके के सारे सब्जेक्ट्स मराठी मीडियम के कंटेंट आपको वहां पर डिटेल में मिलने वाले हैं जी हाँ प्रसाद सरन एक वीडियो एक चैनल है डी ए टू अकेडमी तक प्रसाद सरण रम खूब सोप्या खूप्या सोप्या पद्धति ने तिके ओ सी एस पी इको आई बीके शिकवत है जब तुम्हारा तो लिंक वगैरह मैं डिस्क्रिप्शन मधे टाकतो है ठीक है डी ए टू अकेडमी में तुम्हें जाऊँ शकता तिकडे व्हिडिओज आणि लाईव्ह सेक्शनमध्ये खूपच व्हिडिओज तिकडे आहे प्रसाद सर आहे त्यांनी खूपच कॉन्सेप्ट वगैरे डिटेलमध्ये एक्सप्लेन करे केलेलं आहे तिकडे ते रिव्हिजन वगैरे पण घेत आहे मराठी मिडियम मुलांसाठी जर तुम्ही त्या चॅनलवरती शिरकत करत असाल तर तुम्हाला खूपच 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 उपयोगी होणार आहे आणि आता या व्हिडिओच्या आधी रुपाली टाईम मॅनेजमेंटवरती ते गायडन्स वगैरे देणार आहेत मराठी मीडियम मुलांसाठी ते आपल्याला उपयोगी असेल असा मी आपल्याला विचार करतो आहे आता ओवर टू हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल मी रुद्राणी तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या प्रश्नांना किती वेळ द्यायचा आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत आग। अगोदरच्या व्हिडिओमध्ये कोणता प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा वस्तुनिष्ठ प्रश्न कोणत्या पेजवर आला पाहिजे सेपरेट पेज का एका पेजमध्ये दोन बसलं पाहिजे याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालाय तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल सो हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना आहे हा जो पी तुम्हाला बॅकसाइड ला दिसतोय हा डीएटू अकॅडमीचा नाही है हा एका ने सेंड केलेला आहे सो याच्यामधली जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला सांगा वाटली किंवा इम्पॉर्टंट असल्यामुळं ते याच्याबद्दल व्हिडिओ करत आहे जो कोणाचा हा पीडीएफ असेल त्यांना मनापासून आभार धन्यवाद चला तर स्टार्ट करूया आता हे बघू शकता गट निहाय विभागणी दिलेले याच्याबद्दल अगोदरच डिस्कस केलं की कोणता चॅप्टर किती मार्क्सला असणार आहे ओके ते तुम्हाला माहितीये डबल डबल आता त्या गोष्टीवर आपण येऊ नये आता परीक्षा जवळ येत आहेत थोडस आपल्याला फास्ट घ्यावं लागेल तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी डायरेक्टली मी इथे खालीच येते पहिला जो प्रश्न असतो आपला तो वस्तुनिष्ठ प्रश्न असतो एकूण कोणतेही चार प्रश्न दिलेले असतात या दहा पैकी कुठले कुठलेही चार येतात तर या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे तर इथे बघू शकता तुम्ही अ असेल अ ला पाच पाच गुण असतात ब ला पाच गुण असतात क ला पाच हे माहिती आहे टोटल वस्तुनिष्ठ प्रश्न वीस साठी असतो तर अ ला टोटल पाच गुण एका ऑब्जेक्टिव्ह ला एक मिनिट द्यायचं आहे असे टोटल वीस मिनिट तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी द्यायचे आहेत इथं पर्यंत आहे समजलं साधं सिंपल आहे याच्यामध्ये डीप एक्सप्लेन करण्यासारखं काही का नाही एका प्रश्नाला सॉरी एक ऑब्जेक्टिव्ह असेल तर त्याला एक आ, मिनिट द्यायचं आहे ठीक आहे असे वीस मिनिट तुमच्या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये जातील त्याच्यानंतर सेकंड जो प्रश्न असेल आपला खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा इथे बघू शकता प्रश्न दुसरा काय आहे खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा एकूण किती दिलेला असतात सहा संज्ञा दिलेला असतात त्यापैकी कोणतेही चार संज्ञा आपल्याला लिहायचे असतात ते त्यांचं आन्सर आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं इथपर्यंत आपल्याला माहितीये तर चार संज्ञा लिहिणं आवश्यक असतं कंपल्सरी असतात प्रत्येक संज्ञेसाठी किती गुण असतात दोन गुण असतात तर त्या संज्ञेसाठी वेळ किती द्यायचा आहे चार संज्ञा लिहायचेत एका सदनेसाठी तुम्हाला एकूण पाच मिनिट वेळ द्यायचे आहेत एका सदनेसाठी किती प्रत्येक सदनेसाठी पाच मिनिट वेळ द्यायचे असे चार लिहायचे आहेत म्हणजे किती मिनिटं तुमचे सज्ञा संकल्पना स्पष्ट करा याच्यावरती द्यायचे आहेत आता मॅडम तुम्ही हे सांगताय हे सांगताय बट हे का सांगत नाहीये तर हे ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ झालेला आहे कसा लिहायचा काय नाही डिस्कस केलो ठीक आहे समजलं संज्ञा संकल्पनासाठी सुद्धा वीस मिनिटं द्यायची आहेत आता इथे दिलेलं आहे मी दोन पद्धतीने सांगितलं होतं संकल्पना स्पष्ट करा मी होत की एकाच पेज वर दोन संज्ञा लिहू शकता किंवा सेपरेट सेपरेट पेज वर एक एक संज्ञा तुम्ही स्पष्ट करू शकता ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे पुढे जाऊया प्रश्न तिसरा आहे खालील घटना अं किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा हा आपला प्रश्न तिसरा असणार आहे एकूण तीन घटना येतील त्यापैकी दोन घटना आपल्याला सोडवायचे असतील किती दोन तर दोन घटना सोडवायच्या एकूण गुण असतील सहा म्हणजेच प्रत्येकास तीन गुण असतील एकास तीन गुण ठीक आहे तर याच्यासाठी किती वेळ दिला पाहिजे सेम एक घटना परिस्थिती असेल घटना किंवा परिस्थिती असेल एक सॉल्व करायचं असेल तर एकाला तुम्हाला द्यावे लागतील दहा मिनिटे आपल्याला किती सोडवायचे दोन सोडवायचे म्हणून झाले टोटल वीस मिनिटे वेळ या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल वीस वस्तुनिष्ठ प्रश्नाचे वीस संकल्पनाचे वीस आणि त्याच्यानंतर हे आहे घटना पर, किंवा परिस्थितीचे सोडून आपले मत लिहा याचे वीस मिनिटं किती झाले अं साठ मिनटे एक तास या ठिकाणी तुमचा गेलेला आहे ओके त्याच्यानंतर आता हे कसं सॉल्व्ह करायचं घटना परिस्थिती कंपल्सरी प्रत्येकी सेपरेट एक एका एका पेजवर या पेजवर एक आणि दुसऱ्या पेजवर दुसरं आलं पाहिजे सेपरेट पेजवर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे कितीही जागा उरू द्या पण सेपरेट पेज त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न चौथा असेल आपला बघा प्रश्न चौथा असेल खालील फरक स्पष्ट करा महत्वाचा महत्वाचा खालील फरक स्पष्ट करा एकूण किती चार फरक दिलेले असतात त्यापैकी आपल्याला तीन फरक स्पष्ट करायचे आहेत किती फरक स्पष्ट करायचे तीन तर Uh, कंपल्सरी uh, तीन फरक स्पष्ट करायचे तर एका फरक स्पष्ट करासाठी किती गुण असतील चार गुण असतील एक फरक स्पष्ट केला तर तुम्हाला चार मार्क मिळतील ठीक आहे तर टोटल किती झाले बारा गुण झाले आता फरक स्पष्ट करासाठी किती वेळ दिला पाहिजे एका फरक स्पष्ट करासाठी तुम्हाला आठ मिनिटे द्यावी लागतील म्हणजे चार मुद्दे लिहायचे असतात मी पाच लिहा म्हणले तुम्ही चार लिहिलात तरी प्रत्येका मुद्द्यास दोन मिनिटं प्रत्येका मुद्द्यास दोन मिनिटं अर्थ लिहिला दोन मिनिटं कार्यक्षेत्र लिहिलात दोन मिनिटं असे टोटल तुम्हाला एका फरक स्पष्ट करासाठी एकूण आठ मिनिटं वेळ द्यावं लागतं असे तुम्हाला तीन सॉल्व करायचे म्हणून एकूण किती वेळ द्यावा लागेल तुम्हाला पंचवीस मिनिटे द्यावे लागतील फक्त आणि फक्त फरक स्पष्ट करा यासाठी इथे एक इम्पॉर्टंट अं गोष्ट सांगितली होतं ते कंपल्सरी सगळ्यांना फॉलो करायचे ती म्हणजे कोणती असेल तर ती तुम्हाला जे फरक स्पष्ट करा कॉन्फिडन्स असेल कि बाबा मला हे याचा फरक स्पष्ट करायला येऊ शकता मी डोळे झाकून लिहू शकतं तेच तुम्हाला आधी लिहायचं आहे जे तुम्हाला येत नाही ते आधी लिहिलं तर इम्प्रेशन डाऊन जातं सो अगोदर तुम्ही तुम्हाला जे येतं तेच आधी सॉल्व्ह कराल ओके इथं क्लिअर आहे आता तुम्हाला याचा अर्थ प्रश्न पहिल्याच्या जागी प्रश्न आठव्यापासून सॉरी शेवटचा प्रश्न स्टार्ट केला तर तसं करायचं नाही वस्तुनिष्ठ प्रश्न आधीच लिहून काढले पाहिजे हे बोलतेय मी फरक स्पष्ट करा संबंधित ओके आता ते कसं लिहायचं सांगितले आधी असं एका ला मुद्दे लिहिण्याऐवजी तुम्ही सेंटरमध्ये मुद्दे लिहिल्या तर बेटर राहील त्याच्या मार्ग ते तसं केल्याने तुमचं दीड पेज त्या ठिकाणी भरेल थोडंसं जास्त लिहिल्यासारखं सुद्धा वाटेल नेक्स्ट आहे प्रश्न पाचवा कोणता आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न पाचवा कोणता आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एकूण तीन प्रश्न विचारले जातात त्यापैकी आपल्याला दोन सोडवायचे आहेत Uh, एका प्रश्नासाठी एकूण चार गुण असतील असे आपल्याला एकूण गुण आठ मिळतील दोन सोडवलं तर आठ मिळतील तर याला किती वेळ द्यायचा आठ गुण मिळतील एका प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील दहा मिनिटे एका प्रश्नासाठी किती मिळतील तुम्हाला दहा मिनिटे मग दोन लिहिलं तर याला सुद्धा दहा मिनिटं मग दोन लिहिला तर तुम्हाला टोटल मिळतील वीस मिनिटे तुम्हाला या प्रश्नासाठी वेळ द्यावा लागल ठीक आहे किती चार मार्क्सचा जर प्रश्न आला तर दोन सोडवायचे असतात एकूण वीस मिनिट त्या प्रश्नासाठी सेपरेट तुम्हाला द्यावे लागते ते पण सेम थोड अर्थ लिहायचं मध्ये डेफिनेशन लिहिलं तर अजिबात हरकत नाही अर्थ हरकत नाही अर्थ तुम्ही तीन ते चार किंवा चार ते पाच ओळीचे लिहिलात तरी सफिशियंट आहे डायरेक्टली मुद्दे लिहायला स्टार्ट करायचे टोटल पाच किंवा चार मुद्दे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत आता इथे तुम्ही साइडला बघू शकता कशा प्रकारे तुम्हाला चार साठी विचारल्या जातात कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात तर पहिला आहे फेडरिक टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची कोणतेही चार तत्वे लिहायचे आहेत चार तत्व त्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट करू शकता पण अर्थ स्टार्टिंगला मात्र लिहायला विसरू नका आणि जेही मुद्दा असेल त्याच्या खाले अंडरलाइन करायला सुद्धा विसरायचं नाही हे सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे अंडरलाइन करायला सुद्धा विसरायचं नाही अशा पद्धतीचे तुम्हाला चार साठी प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढे जाऊया प्रश्न सहावा आहे आता आपला खालील विधाने सकारण स्पष्ट करा प्रश्न सहावा काय आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा चार विचारलेले असतात त्याच्यापैकी कोणते आपल्याला किती सोड सोडवायचे आहेत कोणतेही दोन त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत ठीक आहे थीका? एका प्रश्नासाठी किंवा एका सकारण स्पष्ट करासाठी चार गुण असतील टोटल आठ गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील आता सकारण स्पष्ट करा यासाठी किती वेळ द्यायचा आहे तर तुम्हाला एका सकारण स्पष्ट करायसाठी दहा मिनिटे द्यायचे त्यामध्ये तुम्ही पाच पॉइंट पाच कारण लिहिणं पाच सकारण लिहिणं कंपल्सरी आहे चार लिहिलात तरी चालेल कारण एका सकारणला एक गुण आहे बट एक एक्स्ट्रा मध्ये आपल्याला कसंही दहा मिनिटे वेळ आपण लिहू शकतो थोडासा वेळ देऊन एफर्ट देऊन एक पॉइंट एक्स्ट्रा तुम्हाला लिहायचं आहे एक चुकलं तर एक बरोबर येईल असे तुम्हाला दोन लिहायचेत म्हणून वीस मिनिटे वेळ हे तुम्हाला सकारे सकारण स्पष्ट करायला द्यायचं आहे ठीक आहे स्पष्ट करा हे तुम्ही सेपरेट सेपरेट पेज वरती सुद्धा लिहू शकता आता सकारण स्पष्ट करा कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे याच्याबद्दल व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली असेल आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला भेटून जाईल ओके नेक्स्ट आहे अँड लास्ट आहे अतिशय महत्वाचा आहे खालील प्रश्न सोडवा लास्ट आठ मार्कचा गुण असेल सॉरी सॉरी लास्ट नाही आहे प्रश्न सातवा आहे खालील प्रश्न सोडवा एकूण तीन प्रश्न दिलेले आहेत त्याच्यापैकी कोणतेही दोन सॉल्व्ह करायचे जसं स्ट्रक्चर प्रश्न पाचव्याचा राहील त्याचप्रमाणे प्रश्न सातव्याचा सेम राहील फक्त डिफरन्स राहील की एक मुद्दा वाढेल आणि एक मार्क सुद्धा वाढेल तर दोन प्रश्न सोडवणे आवश्यक आहे एका प्रश्नासाठी किती गुण असतील पाच म्हणजे टोटल एकूण दहा गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर आता प्रश्न सातव्यासाठी किती वेळ द्यायचा आहे प्रश्न सातव्यासाठी दहा मिनिटं सेम जसं प्रश्न पाचव्यामध्ये एका प्रश्नासाठी दहा मिनिटं द्यायचं होतं त्याचप्रमाणे इथे सुद्धा एका प्रश्नासाठी दहा मिनिटं वेळ द्यायचा आहे टोटल घ्याल तुम्ही यासाठी वीस मिनिट टोटल किती घाल घ्यासाठी वीस मिनिट ठीक आहे इथंपर्यंत क्लियर आहे प्रश्न पाचव्यामध्ये तुम्हाला चार मुद्दे स्पष्ट करायचे प्रश्न सातव्यामध्ये तुम्हाला पाच मुद्दे स्पष्ट करायचे आहेत तिथेही अर्थ लिहायचे इथेही अर्थ लिहिणं कंपल्सरी आहे आणि जे काही मुद्दे लिहितात त्याच्या खाली अंडरलाईन करणं सुद्धा कंपल्सरी असेल ओके लास्ट असेल आता आत्ता लास्ट असेल तेव्हा लास्ट म्हणले होते प्रश्न आठवा खालील प्रश्नांचे उत्तर सविस्तर लिहा दीर्घोत्तरी प्रश्न अतिशय मन लावून विचार करून वेळ देऊन लिहावा लागणारा हा प्रश्न असेल दोन प्रश्न दिलेले असतात त्यातील एक एक आपल्याला कंपल्सरी सॉल्व करायचं असतं एक प्रश्न आठ मार्कासाठी असेल ओके तर या प्रश्नासाठी तुम्हाला ऐकून द्यायचा आहे वेळ पंचवीस मिनट या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा एकूण तुम्हाला पंचवीस मिनटं जर तुम्ही थोडस हँड फास्ट असेल चांगली असेल तर या प्रश्नासाठी तुम्ही जास्त वेळ सुद्धा देऊ शकतो तीस मिनिटे तुम्ही दिलात या प्रश्नासाठी तर कंपल्सरी तुम्हाला आठ पैकी आठ मार्क्स तुमचे कुठेच जाणार नाहीत आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा याच्याबद्दल थोडक्यात सांगते कारण हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे फर्स्ट पेजवर तुम्ही फर्स्ट पेज म्हणजे स्टार्टिंगला नाही बरं का हा प्रश्न झाला की त्या पेजवर तुम्ही प्रस्तावना आणि व्याख्या आली पाहिजे त्याच्या मागच्या पेजवर कम्पल्सरी तुम्हाला एक छोटासा डायग्राम किंवा मॅप म्हणू शकता ते काढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पॉइंट लिहायला स्टार्ट करायचेत एका पेजवर तीन पॉइंट आले तरी सफिशियंट आहे ठीक आहे प्रत्येक पॉईंट खाली अंडरलाईन करणं त्या पॉइंटला हायलाईट करणं हे आवश्यक आहे याला विसरायचं नाहीये या बार 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 त्याच गोष्टी सांगते कारण याच छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपले मार्क्स घालवत असतात ठीक आहे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आता तुम्ही काय करायचंय यानुसार हे जे टाइम मी सांगितले त्यानुसार एकदा दोनदा तीनदा तुम्ही क्वेश्चन पेपर चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करून बघायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल परीक्षेमध्ये एक्झाम सेंटरमध्ये किंवा एक्झाम मध्ये तुम्ही गोंधळून जाणार नाही एखादा प्रश्न नाही आला तर स्किप करायचंय पुढे जायचंय स्किप करायचं म्हणजे सोडून टाकायचं नाही शेवटी त्या प्रश्नाला तुम्हाला, तुम्हाला वेळ द्यावा लागेल जर त्याला लागे घेऊन बसला तर टाइम मॅनेजमेंट होणार नाही थोडंसं खालेवर होईल मग तुम्ही गोंधळून जाल ओके माइंड शांत ठेवून आपल्याला घरी आधी तुम्ही सगळ्यांनी टाइम लावून हे सॉल्व करणं खूप अतिशय गरजेचं आहे आपल्याला एक्झाम किंवा हॉलमध्ये वॉच कंपल्सरी असते वॉच चालते सो कंपल्सरी नसतं वॉच अलाउड असतं सो आपण घरी सुद्धा वॉचची सवय ठेवायची वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे की वीस मिनिटामध्येच झालं पाहिजे जर नाही झालं तर फास्ट फास्ट लिहिण्याचं प्रयत्न करायचा पंधरा मिनिटामध्ये सुद्धा होऊ शकतं कारण त्या ठिकाणी आपण जास्त वेळ देत नाही डायरेक्टली आन्सर 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 लिहायचं असतं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं चॅनेलला सबस्क्राईब करायचं आजच्या व्हिडिओसाठी एवढं कॅन स्टे कनेक्टेड आइडिया दिया है उसका परिपूर्ण तरीके से एप्लीकेशन करने वाले अप्लाई करने वाले और आने वाले टाइम में उसका बेहतरीन तरीके से आप इस्तेमाल करोगे तो ये वीडियो सभी मराठी मीडियम स्टूडेंट्स के लिए शेयर कर दीजिए क्योंकि उनको पता होना चाहिए कि मराठी मीडियम के स्टूडेंट्स के लिए द द प्रसाद सर और रूपाली मैडम दोनों ही बेहतरीन तरीके से काम कर रहे हैं और वहां पर जाकर बहुत ज़्यादा प्यार आपको दिखाने की जरूरत है रिस्पेक्ट दिखाने की ज़रूरत है क्योंकि जब आप किसी भी एजुकेटर पर अपने प्यार पर चाहते हो तो उसे कॉन्फिडेंस मिलता है कि नहीं हमें वो मराठी मीडियम के बच्चों के लिए महाराष्ट्र के बच्चों के लिए कुछ ना कुछ अच्छी तरीके से करना होगा और ज़रूर वो करेंगे हमारे चैनल पर ओ सी एस पी को बीके के सारे कॉन्टेंट ऑलरेडी अवेलेबल है और यहाँ पर अगर आप हिंदी और इंग्लिश के कॉम्बिनेशन से कोई सब्जेक्ट सीखना चाहते हैं तो हमारा चैनल आपका दिल से शुक्रिया अदा करता है और वेलकम करता है उम्मीद करता हूं कि आपको वीडियो पसंद आएगा वीडियो पसंद आता है तो लाइक करो दोस्तों में जरूर शेयर कीजिए इसी तरीके की वीडियो के लिए चैनल पर बने रहे मिलता हूं मैं आपको अगले वीडियो में कौन और इंटरेस्टिंग कॉन्टेंट के साथ तब तक के लिए जय हिंद